राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आज दिवसभर पाहायला मिळाले राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय उलथापालती सुरु झाल्या असल्या तरी कोल्हापुरातील आणि कार्यकर्त्यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भाजपच्या सत्तेच्या हव्यासापोटी गेली अडीच वर्ष जितका त्रास भोगावा लागला तो पाहिल्यानंतर भाजपसोबत न जाण्याच्या भावनाही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मांडणारा शिवसेना आमदारांचा एक गट बाहेर पडल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय यामुळे राज्यात सत्तेवर असणारे महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार की काय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे आज दिवसभर राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले कोल्हापूर शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश हा शिवसेनेसाठी अंतिम असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याच्या भावना या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आज संकट आलेलं आहे असे अनेक संकट पूर्वीसुद्धा आलेले आहेत परंतु ते संकट निघून जाईल ही आम्ही प्रार्थना करत आहे साहेब असून देत बाळासाहेब असून देत साहेब असून देत रश्मीवरी साहेब असून देत हे आमचे दैवत आहेत मातोश्री आमचं मंदिर आहे आणि या मंदिराबाबतीत आम्हाला फार श्रद्धा आहे आणि म्हणून ह्या महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी आज आहेत उद्या आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्या मागं ठामपणे राहू असं आम्ही सगळे आज वचन देत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत जर आपल्याला विचारायचं झालं तर मी एवढंच सांगू इच्छितो की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हिंदुत्ववाद्याचा जो वारसा दिलेला आहे आणि त्या आम्हाला एक शिकवण दिलेल्या आहे त्या शिकवणीप्रमाणे आजपर्यंत आम्ही चाललेलो आहे आणि इथून पुढे जे आमचे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे जे काय आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन सर्वच कोल्हापूर जिल्ह्यातले शिवसैनिकांनी जिल अध्यक्ष किंवा सगळेच पदाधिकारी सर्व आम्ही उद्धव उद्धवसाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू यात काही दुमत नाही उद्धवसाहेबांना इच्छा नसताना मुख्यमंत्री केलेला आहे किंवा त्यांना सर्वच महाविकास आघाडी नेत्यांनी मान्य पवारसाहेब असतील किंवा काँग्रेसची मंडळी असतील किंवा शेनची मंडळी असतील सगळ्यांनी उद्धवसाहेबांच्या मनात नसताना त्यांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं आहे आणि अशा या शांत आणि सईम मागं सर्व शिवसैनिक ठाम पद्धतीने राहतील आणि अशा ह्या आपल्या घरातील जे काही भांडण असेल आपल्या म्हणजे शिंदेसाहेब असले किंवा सर्वच आमदार मंत्री असतील त्यांनी आपापसातलं आप भांडण मिटवून पक्षाशी एकनिष्ठ राहावं अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची एक भावना आहे आणि क आव्हान आहे पक्षात काही नाराजगी असेल एकनाथ शिंदेजी पण उद्धव साहेब त्यांची शंभर टक्के समजूत ही काढतील आणि या ठिकाणी मिलिंद नार्वेकर साहेब पाटकसाहेब त्यांची समजूत काढण्यासाठी गेलेले आहेत आणि नक्की त्या त्याला यश येईल एक सामान्य कारक कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेचा माजी नगरसेवक म्हणून मला एवढंच वाटते की कोणत्याही प्रकारचा धक्का ह्या सरकारला लागणार नाही आणि येणाऱ्या काळात शिवसेना चांगल्या पद्धतीनं काम करत बत्तीस वर्ष काम करतो आहे आणि शिवसेना ही जवळनं बघितलेली आहे बाळासाहेब ठाकरेंचं कार्य उल्लेखनीय असल्यामुळे आम्ही शिवसेनेशी जोडलो गेलो तरी पण मला एक असं वाटतं की वर जे काही निर्णय घडामोडी चालू आहेत त्या माध्यमातून कुठलेही निर्णय घेतले तर ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसारच येत असतात आणि शिंदे शिंदेसाहेब असे काय करतील असे काय मला वाटत नाही त्यामुळे मी जास्त भाष्य काय करू शकत नाही